छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रतिवर्षी साजरी होते पुरंदर किल्ल्यावरती मोठा उत्सव असतो पण यावर्षी कोरोनामुळं लॉकडाऊन आहे आणि आपण सर्वजण घरीच केवळ महाराष्ट्रात भारतात नव्हे तर जगभरामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आज आपण छत्रपती संभाजीराजांचं जीवनकार्य आणि त्यांचा संघर्ष आणि वर्तमान या संदर्भानं आपल्याशी चर्चा करण्यासाठी मी आलेलो आहे छत्रपती संभाजीराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावनला पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यावरती झाला संभाजीराजे दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई यांचं निधन झालं परंतु आजी जिजाऊ यांनी त्यांना तळहातावरती जपलं युद्धकला राजनीती विविध भाषा याचं शिक्षण राजमाता जिजाऊने दिलं म्हणजे राजमाता जिजाऊ हे छत्रपती संभाजीराजेंचं विद्यापीठ होतं ज्ञानपीठ होतं प्रेरणापीठ होतं आणि संस्कारपीठ होतं दोन दोन छत्रपती राजमाता जिजाऊनी घडवले म्हणजे शिवाजीराजे संभाजीराजेंचे गुरु कोण आपल्या देशामध्ये कोणी कर्तृत्वान महापुरुष झाला की त्याच्या गुरुस्थानी कोणीतरी ब्राह्मण आणून बसवला जातो हे प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये सुरू आहे मग एखादा संत असेल एखादा समाजसुधारक असेल एखादा महापुरुष असेल तर त्याच्या गुरुस्थानी कोणीतरी ब्राह्मण आणून ऋषी मुनी आणून बसवायचा आणि त्या महापुरुषाच्या कार्यकर्तृत्वाचं श्रेय घ्यायचं असं षडयंत्र अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये आहे म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले होते मासा पाणी खेळ गुरु कोण असे त्याचा मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला कोण गुरु असतो का नसतो मासा उत्स्फूर्तपणे पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला बाह्य शिक्षणाची गरज नसते कारण त्याच्या पिढ्यानपिढ्या पाण्यात आहेत तस संभाजीराजे शिवाजीराजेंच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या युद्धकलेमध्ये निपुण आहेत राजनीतीमध्ये निपुण आहेत त्यांना बाह्य शिक्षणाची गरज नव्हती आणि म्हणून शाहिरा अमर शेख म्हणाले होते पेरावतेचं पीक येतं पेरावतेचं पीक येतं जगाचे रीत नव नाही त्यात शहाजींनी पराक्रम पेरला शिवाजी सर्जा उतरला मराठ्यांचा भाग्योदय झाला आला आला शिवाजी आला अरुणोदय झाला लाल जनतेला जिजाई नदीला दिला थोर त्या मातेचे उपकार थोर त्या आईचे उपकार मराठ्यानं तुमच्याने नाही फिटणार म्हणजे संभाजीराजे असतील शिवाजीराजे यांच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे राजमाता जिजाऊंचा वाटा आहे पण आपल्या देशामध्ये ब्राह्मणी पुरुष सत्ताक स्त्री मानसिकता असल्यामुळे स्त्री कर्तृत्वान असते पराक्रमी असते बुद्धिमान असते मार्गदर्शक असते ही मानसिकताच नष्ट करून टाकलेली आहे पर एक निश्चित शिवाजीराजांना घडवण्याचं काम जिजाऊनी जसं केलं तसंच संभाजीराजांना वेगळ्या भाषा शिकवण्याचं युद्धकला शिकवण्याचं राजनीती शिकवण्याचं काम राजमाता जिजाऊनी केलं स्वतः जिजाऊ युद्धकडे निपुण होत्या युद्ध तलवारबाजीमध्ये निपुण होत्या घोडेस्वारीमध्ये निपुण होत्या राजनीतीमध्ये निपुण होत्या त्या अत्यंत दूरदृष्टीच्या होत्या आणि दैनंदिन ज्या काही घटना घडत होत्या शिवाजीराजांचं शौर्य धैर्य पराक्रम निर्भीडपणा हे उघड्या डोळ्यानी संभाजीराजे पाहत होते शिवाजीराजांचे जीवनामध्ये सुरुवातीच्या काळातील घटना याचं बाळकडू संभाजीराजांना मिळालं आणि पुरंदरतहाच्या पूर्तीसाठी पुरंदरतहाच्या पूर्तीसाठी पुरंदर ओलीच कोणाला तर ठेवावं असं मिर्जा जयसिंगाने आठ घातली जयशिंगा मुस्ति होता धूर्त राजकारणी होता आणि दक्षिणेकडचा महत्वाचा सरदार होता दिलेर खान आणि जयसिंग यांच्या छावणीमध्ये पाठवायचं कोणाला तर जिजाऊ आणि शिवाजीराजेंनी निर्णय घेतला संभाजीराजाला पाठवायचा तर संभाजीराजेंचं वय फक्त आठ वर्षाचं वयाच्या आठव्या वर्षी मोगलांच्या गोटात स्वराज्य रक्षणासाठी स्वराज्य वृद्धीसाठी आणि स्वराज्य संरक्षणासाठी संभाजीराजे मोगलांच्या गोटात गेले तर संभाजीराजेंचं वय आठ वर्षाचं इतक्या लहान वयात स्वराज्य रक्षणासाठी शत्रूच्या गोटात जाणारा जगातला पहिला बालवीर कोण असेल तर छत्रपती संभाजीराजे हे जगातले पहिले बालवीर आहेत त्याप्रसंगी त्यांचं शौर्य धैर्य निर्भीडपणा बाणेदारपणा हजर जवळपणा याचं वर्णन समकालीन निकोल मनुची करतो मनुची इटालियन होता तो जयसिंगाच्या सोबत दक्षिणेकडे आलेला होता त्यानं हिस्ट्री ऑफ द मोगल नावाचा ग्रंथ लिहिलाय त्याच संभाजीराजेंच्या शौर्याचं पराक्रमाचं निर्भीडपणाचं तो मुक्त कंठानं कौतुक करतो तहाची पूर्तता झाली संभाजीराजे परत आले त्या तहानुसार शिवाजीराजेंनी औरंगाबादच्या वाढदिवसाला आग्र्याला जावं असं ठरलं संभाजीराजे गेलेस शिवाजीराजे गेले सोबत संभाजीराजाला घेऊन गेले द उत्तरेगडचं राजकारणाची माहिती व्हावी दृष्टिक्षेपाखाली उत्तर भारत यावा आणि आपल्या लहान मुलाला राजकारण निपुण बनवावं या मोठ्या उद्देशानं शिवाजीराजे उत्तरेकडे शंभू बाळाला घेऊन गेले दरबारामध्ये औरंगजेबाने शिवाजीराजांना मागच्या रांगेत उभं केलं रामसिंगाकडे शिवाजीराजेंच्या आतिथ्याची जबाबदारी होती शिवरायांना प्रचंड संताप आला मागच्या रांगेत मी आहे माझ्या स्वराज्याचा आहे हा माझा अपमान मी सहन करणार नाही शिवाजीराजे रामसिंगाला म्हणाले मी माझा अपमान सहन करणार नाही मी निघालो मला ठार मारलं तरी चालेल पण मी तर थांबणार नाही शिवाजीराजांचा निर्भीडपणा बाणेदारपणा आणि स्वाभिमान नऊ वर्षाच्या संभाजीराजांनी पाहिला आपल्या वडिलांचा बाणेदारपणा आणि हे संस्कार संभाजीराजांवरती बालपणापासून झाले वडील स्वाभिमानी मुलगा स्वाभिमानी जसे आई वडील तशी मुलं आई वडीलला चार मुलाला लाचार संभाजीराजांच्या ठाई जो स्वाभिमान होता जो बाणेदारपणा होता जो निर्भीडपणा होता याचे बाळकडू शिवरायांकडून संभाजीराजांना मिळालं शिवाजीराजे दरबारातून ताड ताड बाहेर पडले विचार नाही केला आपल्यासोबत कमी सैन्य आहे औरंगजेबाची सात लाखाची फौज आहे शिवाजीराजे बाहेर पडले ज्या ठिकाणी शिवाजीराजे मुक्कामाला थांबले होते त्या ठिकाणी पहारेकरी आले दोन हजाराचा पहारा पोलाद खानाचा कालांतराने शिवाजीराजे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि वेषांतर करून शिवाजीराजे निसटले मथुरा मार्गे वाराणसीला गेले आणि वाराणसीला संभाजीराजेला रा ठेवलेला आहे मथुरेत नव्हे संभाजीराजे नऊ वर्षाचे होते वाराणसीला ठेवलं शिवाजीराजे राजगडावरती स्वराज्यात आले इथं आल्यावर विचारलं शंभूबाळ शिवरायांनी सांगितलं वाटेतच प्रवासाच्या त्रासानं अंत झाला मृत्यू झाला आपला मुलगा सुरक्षित राहावा यासाठी शत्रूला गाफील ठेवणं म्हणून संभाजीराजेच्या मृत्यूच्या अफवा शिवाजीराजांनी ठरवून पसरवली म्हणजे संभाजीराजांना जिवंतपणे मृत्यूचा अनुभव घ्यावा लागला नऊ वर्षाचे संभाजीराजे खडतर संघर्ष चालू आहे जीव धोक्यात आहे मुपडन निवडक लोक पाठवल्याने शिवाजीराजांनी संभाजीराजांना स्वराज्यामध्ये बोलावून घेतलं आले संभाजीराजे आनंद झाला आजीला आनंद झाला स्वराज्याला आनंद झाला आणि त्यानंतर संभाजीराजे मनसाबदार झालेले आहेत मुघलांचे परत आले आणि शिवाजीराजांनी संभाजीराजाला गुजरात मोहिमेवरती पाठवलेला आहे अबेकरे फ्रेंच पर्यटक त्यावेळेस भारतात आलेला आहे तर संभाजीराजांचं वय पंधरा वर्षाचं आहे दहा हजाराची फौज घेऊन शिवाजीराजांनी संभाजीराजांना गुजरात मोहिमेवरती पाठवलं तरी अभेकरे लिहितो संभाजीराजांपेक्षा वयाने मोठे असणारे सरदार सैन्य संभाजीराजांचा अत्यंत आदर करतात त्यांचा प्रत्येक शब्द श्रीसावंत मानतात संभाजीराजे देखील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या सरदारांचा मान सन्मान करतात सैनिकांना जपतात जखमी सैनिकांना मदत करतात असं सैनिकांचं आणि शंभूबाळ्याचं नातं आहे आणि ती मोहीम विजयी होऊन संभाजीराजे परत आले संभाजीराजेंचं वर्णन याबेकरे करतो की संभाजी पराक्रमी बुद्धिमान नीतिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात पाहिलेला नाही समकालीन ग्रंथ आहेत निकोला म्हणुचे असेल खफिखान असेल अॅबेकरे समकालीन आहेत उत्तरकालीन बकरी संभाजीराजेंची बदनामी करतात समकालीन साधनं संभाजीराजांचा गौरव करतात त्यांच्या नैतिकतेचा त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या पराक्रमाचा त्यांच्या बुद्धिमत्तेचा संभाजीराजे युद्धनीतीमध्ये जसे निपुण होते त्याच पद्धतीनं ते लेखनीमध्ये सुद्धा लिपून होते आणि ग्रंथ लिहिले चार ग्रंथ बुद्धभूषण नकशिक नायिकाभेद आणि सातशतक चार ग्रंथ संभाजीराजेने लिहिले त्यातला नकशिक नायिकाभेद आणि सातशतक हिंदी ग्रंथ आहेत संभाजीराजांना उत्तम हिंदी येत होती हिंदी कसली आपली परांडेची हिंदी नव्हे महाराष्ट्रीयन हिंदी क्लासिकल हिंदी अभिजात हिंदी जी उत्तर भारतामध्ये बिहारमध्ये बोलली जाते ती हिंदी भोजपुरी हिंदी ज्याला आपण क्लासिकल हिंदी म्हणतो अभिजात हिंदी संभाजीराजांना येत होती तीन ग्रंथ हिंदीमधून लिहिले संभाजीराजांना उत्तम इंग्लिश येत होती ईस्ट इंडिया कंपनीचं शिष्टमंडळ ज्यावेळेस रायगडावरती आलं त्यावेळेस संभाजीराजे त्यांच्याशी इंग्लिशमधून बोललेले आहेत संभाजीराजांना उत्तम संस्कृत येत होती संस्कृतवरती त्यांचं प्रभुत्व होतं बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ संभाजीराजांनी लिहिला जो बुद्धभूषण महत्वाचा ग्रंथ आहे पण आजचा जो बुद्धभूषण ग्रंथ आहे हा ग्रंथ प्रक्षिप्त ग्रंथ आहे शरद पाटील म्हणतात प्राच्य विद्यापंडित शरद पाटील जागतिकीर्तीचे विद्वान त्यांचं मत असं आहे की आताचा जो आपल्या समोरचा बुद्धभूषण ग्रंथ आहे तो प्रक्षिप्त आहे मूळ ग्रंथ कुठे शोधा कारण बुद्धिब्रामण्यवादी संभाजीराजे समतावादी संभाजीराजे विज्ञानवादी संभाजीराजे असं ब्राह्मणी चोपडे लिहूच शकत नाहीत असं शरद पाटलांचं मत आहे पण एवढं मात्र नक्की की संभाजीराजे संस्कृतमध्ये निपुण होते हिंदीमध्ये प्रवीण होते आणि इंग्रजीवरती त्यांचं प्रभुत्व होत महा पराक्रमी तसेच महाबुद्धिमान होते म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी जो मंत्रोच्चार होत होता त्यातून जो शिवाजीराजांचा उपमर्द होत होता त्याचं अन्वेषण आणि विश्लेषण नियमितपणे संभाजीराजांनी शिवाजीराजांना पुढं विषद केलं सांगितलं आणि म्हणून संभाजीराजेंच्या सल्ल्यावरून शिवाजीराजेंनी दुसरा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीनं झाला संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांचं खरं मोठेपण कशात आहे त्यांनी तलवार चालवली रणांगण गाजवली यात्रा आहेच पण त्याही पेक्षा त्यांचं मोठेपण समतावादी जात्यंत शाक्त होतात आहे समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी होताज्ञ पत्करलं पण तडजोड केलेली नाही खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये शिवाजीराजे संभाजीराजांनी कधी भेदभाव केला नाही हा मराठा आहे तो माळी आहे हा धनगर आहे हा मातंग आहे हा या जातीचा आहे तो त्या धर्माचा आहे असा भेदभाव बाळांनी आणि शिवरायांनी कधी आपल्या राज्यात केला नाही ते समतावादी समतावीर होते जसे ते शाक्तवीर शूरवीर तसेच समतावीर देखील संभाजीराजे आहेत शिवाजीराजे आणि संभाजीराजांमध्ये कधी बेबनाव नव्हता पिता पुत्रामध्ये कधी मतभेद झालेले नाहीत शिवरायान संभाजीराजांच्या बद्दल प्रचंड अभिमान होता एकदा मंत्री शिवरायांकडे आले आणि म्हणाले संभाजीराजे आमचा उपमर्द करतात प्रजेला महसूलामध्ये सूट देतात तर शिवाजीराजे तक्रार घेऊन आलेल्या ब्राह्मण मंत्राला म्हणाले माझा संभाजी शूर आहे पराक्रमी आहे नीतिमान आहे माझ्या शंभ बाळाचा कोणी द्वेष करू नये इतका माझा संभाजी गुन्हे आहे संभाजीराजाबद्दल शिवरायांना प्रचंड अभिमान होता आपला मुलगा सुरक्षित राहावा या उद्देशानं दक्षिण दिग्विजला जाताना शिवाजीराजांनी संभाजीराजांना कोकणामध्ये ठेवलेला आहे आपण म्हणाल मग दक्षिणेकडे का नेलं नाही कोकणची जबाबदारी संभाजीराजांच्याकडे होती मग रायगडावरती का ठेवलं नाही तर त्याचं उत्तर शिवाजीराजे देतात जे परमानंदाने लिहून ठेवलंय आहे शिवभारतकार परमानंद म्हणतो की शिवाजीराजे म्हणतात काय म्हणाले संभाजीराजाला दक्षिण भारताकडे जाताना संभाजी रायगडावरती कली माजला कली म्हणजे कोण आपण म्हणतो ना कली म्हणजे वाईट लोक दुष्ट लोक जे तुला मारणार आहेत आणि ते दुष्ट लोक कोण आहेत तर शिवाजीराजे सांगतात मयुराधी कुमंत्री मयुराधी कुमंत्री म्हणजे कोण मयूर म्हणजे मोरोपंत पिंगळे मयूर आधी आधी म्हणजे इत्यादी हे मंत्री माजलेले आहेत ते तुला मारू शकतात म्हणून संभाजीराजाला सुरक्षित ठिकाणी शिवरायांनी ठेवलं शिवाजीराजे दक्षिण भारत जिंकून आले संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले प्राच्य विद्यापंडित शरद पाटलाचं मत असं आहे की संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले नसते तर त्याच वेळेस मंत्र्यांनी संभाजीराजाला ठार मारलं असतं शिवाजीराजे संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले दिलेर खानाच्या आणि संभाजीराजेंची चांगली मैत्री होती ती काय हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती ते धर्मयुद्ध नव्हतं धर्मयुद्ध असत तर सगळं सगळे मराठे हे शिवरायांकडे असायला होते आणि सगळे मुस्लिम हे मोगल आदिलशाकडे असायला हे होते पण तसं नाही या उलट अनेक मुस्लिम सरदार शिवरायांकडे होते अनेक मराठा सरदार मुसलमानांकडे मोगलांकडे आदिलशाकडे होते ते धार्मिक लढाई नव्हती तर ती राजकीय लढाई होती हे स्पष्ट होतं दिलेर खानाचा भाऊ मरबात खान हा संभाजीराजांचा मित्र होता औरंगजेबाने फरमान पाठवलं होतं संभाजीला पकडा आणि आग्र्याला पाठवा ते फरमान हाती येण्यापूर्वी दिलेर खानाने वाट करून दिली संभाजीराजे निसटले सुरुवातीला विजापूरला गेले आणि आदिलशाने संभाजीराजांना पन्हाळगडावरती सुखरूप पोहोच केलेला आहे तिथं पुता पुत्रा पिता पुत्राची शेवटची भेट झाली शिवाजीराजे त्यावेळेस जालन्यावरून विश्रामगड आणि विश्रामगडवरून पन्हाळावरती आले तिथं शेवटची भेट आहे शिवाजीराजेंची संभाजीराजेंची त्या भेटीच्या प्रसंगी शिवाजीराजे संभाजीराजाला म्हणतात तुला दक्षिणेकडचं राज्य देतो राजारामाला उत्तरेकडचं राज्य देतो तर संभाजीराजे काय म्हणाले पहा सभासदाय कृष्णाजानन सभासद समकालीन आहे ही वाज मेंबर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज पार्लमेंट तो लिहतो काय लिहितो संभाजीराजेश आपल्या वडिलांना म्हणतात आबासाहेब दूधभात खाऊन पायाचे वाटणी मला नको म्हणजे संभाजीराजे सत्ता सत्ता अभिलाषी नव्हते नको इतके संभाजीराजे निस्वार्थी होते नाहीतर आता पाठश्य पदविधी पण शिवकाळामध्ये संभाजीराजेच्या काळामध्ये अशी सत्ता अभिलाषा त्या काळामध्ये नव्हती आणि छत्रपती संभाजीराजांचं शिवाजीराजांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता पिता पुत्रामध्ये कुठल्याही स्वरूपाचे मेतभेद नव्हते संभाजीराजे सत्ताभिल अशी नव्हते शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांना कडे गादी आली राजगादी आली त्यांच्यावरती राज्याभिषेक झाला आपल्या सावत्र मातांचा त्यांनी सन्मान केला सोयराबाई बद्दल म्हणतात माझी आई सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ म्हणायचे आहे सावत्र मातेबद्दल वैर्भाव नव्हता सोयराबाईंनी बद्दल संभाजीराजांचा द्वेष केल्याची कुठल्याही कागदपत्रात नोंद नाही राजारामाला सावत्रपणाची वागणूक दिली नाही अत्यंत प्रेमाने वागवलं आपल्या राणीचा सन्मान केला महाराणी येसुबाईच्या नावाचा शिक्का तयार केला श्री सखी रज्नी जयतू सर्वाधिकार दिला पत्नीला आपल्या पत्नीला सर्वाधिकार देणारे संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते राजारामाची पत्नी ताराबाईला तलवार चालवण्याचं चा घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं आपल्या कुटुंबातील राज्यातील परराज्यातील स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारे छत्रपती संभाजीराजे होते शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबा महाराष्ट्रात उतरलाय आदिलशा आहे डच आहे फ्रेंच आहेत इंग्रज आहेत पोर्तुगीज आहेत सिद्धेम जंजिर्याचा सगळे शत्रू एका वेळेस संभाजीराजेवरती चाल करून आलेले आहेत संभाजीराजे विरुद्ध लढतात आदिलशाही विरुद्ध लढतात आणि विरुद्ध देखील संभाजीराजे लढतात अशी एकाच वेळी लढाई सुरू आहे निद्रेचे चार तास सोडले तर वीस वीस तास संभाजीराजे यांचा संघर्ष सुरू आहे राजे प्रजेला महसूलामध्ये सूट देतात शेतसारा माफ केलेला आहे दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं गरीबावरती अन्याय होत असेल त्याला न्याय मिळवून दिला अन्यायाच्या रुद्ध संभाजीराजे लढतात निर्भीडपणे लढतात संभाजीराजे प्रयत्नवादी होते ते देवभोळे नव्हते त्यांनी बुद्धभूषण मध्ये सुद्धा लिहून ठेवलंय की जे प्रयत्नवादी असतात ते पुरुषसिंह असतात आणि ज्यांचा दैवावर विश्वास असतो इति का पुरुषा वदंती जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात आणि ज्यांचा दैवावर विश्वास असतो नशिबावर विश्वास असतो नशिबात असेल तर मिळेल देवाच्या मनात असेल तर आम्हाला मिळेल अशा सं अशा व्यक्तीला म्हणजे म्हणतात तुम्ही दुबळ्यात तुम्ही प्रयत्नवादी राहिलं पाहिजे असा संभाजीराजांचा आग्रह आहे बुध मध्ये याचं विश्लेषण संभाजीराजांनी स्वतः केलेलं आहे लोककल्याण लो महिलांचं हित आपल्या राज्यात भेदभाव बाळगलेला नाही एका वेळ शत्रुद्ध लढतात जंजिरा घेण्याची मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे औरंगजेब बादशाह त्याचं सैन्य बऱ्हाणपूरला आलंय बऱ्हाणपूर जिंकलं त्रिचरा पलीपर्यंत चालू आहे गोवा जिंकण्यासाठी संभाजीराजेने मांडवी नदी पार करून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा तरुण वयामध्ये संभाजीराजाला रा मारण्याचे तीन प्रयत्न झालेले आहेत पहिला प्रयत्न मोरोपंत पिंगळे अण्णा अजिंकू राहूजी सोमनाथ सैन्य घेऊन पन्हाळ्याकड निघालेले आहेत संभाजीला कैद करायची ठार मारायचं दहा वर्षाच्या राजारामाला गादीवरती बसवायचं राज्यकारभार आपण हाती घ्यायचा पण स्वराज्यनिष्ठ सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्यामुळे ब्राह्मण मंत्र्याचा डाव फसला त्यांना संभाजीराजेंनी कैद केलं तुरुंगामध्ये डांबलं समज देऊन सोडलं त्यानंतर शहाजाद अकबर जो औरंगजेबाचा मुलगा बापाविरुद्ध बंड करून महाराष्ट्रामध्ये आलेला होता स्वराज्यामध्ये त्याला आश्रय संभाजीराजेने दिला त्यांची खूप चांगली मैत्री होती तर हे मंत्री त्या अकबराला जाऊन भेटले आणि त्याला म्हणाले की संभाजीला ठार मारण्यासाठी तू आम्हाला मदत कर अर्ध राज्य तुला अर्ध राज्य आम्हाला किंवा तू राजा आणि आम्ही राज्यकारभार करतो संभाजीराजाला मारण्यासाठी मदत कर आजच्या काळामध्ये जे सनातनी लोक धर्म मार्तंड लोक आणि जे हिंदुत्वाचा जे जयकार करणारे लोक आहेत ते नेहमी संभाजीराजाला धर्मवीर म्हणत असतात अरे धर्मवीर संभाजीराजाला म्हणता त्याला ठार मारण्यासाठी तुमचे पूर्वज गेले होते कुणाला मदत करण्यासाठी औरंगजेबाच्या मुलाला म्हणजे औरंगजेबाच्या मुलाला म्हणतात की तुला राजा करतो तो आम्हाला मदत कर संभाजीराजाला रा ठार मारण्यासाठी तुम्हाला काय अधिकार आहे संभाजीराजांना धर्मवीर म्हणण्याचा की ज्या संभाजीराजाला ठार मारण्यासाठी तुमचे पूर्वज धडपडत होते आणि आज सुद्धा संभाजीराजांचा गैरवापर करता त्यांच्या इतिहासाची मुडतड करता त्यांचं चरित्र आनंद करता मग राम गणेश गडकरी असतील किंवा अनेक मंडळे आहेत मोठी यादी त्यावरती आपण परत चर्चा करूया तो पहिला प्रयत्न आहे संभाजीराजाला मारण्याचा दुसरा प्रयत्न संभाजीराजाला अन्नातून विष देऊन ठार मारण्याचा माशाच्या अन्नातून विष द्यायचं मारायचं पण ते हेरांमुळे त्यांचा डाव यशस्वी झाला नाही तीन वेळा संभाजीराजेला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी संभाजीराजे कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी असताना जे संभाजीराजेला ठार मारण्यासाठी टपलेले होते त्यांच्याच वारसदारांनी संभाजीराजेला पकडून दिलं एक फे गणोजी शिर्केने पकडलेलं नाही गणोजी शिर्के फितूर नव्हते गणोजी शिर्के जरी मोगलाकडे होते तरी त्यांनी संभाजीराजांना पकडून दिलेलं नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे संभाजीराजाला पकडून दिलं जे संभाजीराजेला ठार मारण्यासाठी टपलेले होते त्यांनी संभाजीराजेला पकडलं एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला संगमेश्वर बत्तीस बत्तीशिराळा मार्गे कराडजवळून पुढं वडूज दहिवडी फलटण पासून बारामती पासून दौंड जवळच्या बहादुरगडावर ते आणलेला आहे मला दुःख या गोष्टीचं होत जे मराठे औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापून आणणे इतकं धैर्य मराठ्यांमध्ये होत जे मराठे शत्रूच्या गोटात घुसून लढाई करत होते ज्या मराठ्यांचं नाव ऐकल्यानंतर ज्या धनाजी संताजीचं नाव ऐकल्यानंतर शत्रूचे घोडे देखील खर तर इतका दरारा मराठ्यांचा होता ते शूरवीर मराठे संभाजीराजांना पकडल्यानंतर सोडवण्यासाठी पुढे का आले नाहीत एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला पकडल्यापासून अकरा मार्च सोळाशे एक्कणव्वद ला त्यांना हलहाल करून मारण्यापर्यंत एकोणचाळीस दिवस आहेत एकही उठाव झाला नाही एकही बंड झालेला नाही एकदाही प्रयत्न झालेला नाही संभाजीराजाला सोडवण्यासाठी ना का काय कारण आहे मराठे मोगलशाही विरुद्ध आदिलशाही वृद्ध निर्भीडपणे लढतात पण ब्राह्मणशाहीचे विरुद्ध घाबरतात हा सांस्कृतिक दहशतवाद आहे हा धार्मिक दहशतवाद आहे आणि त्याचे बळी संभाजीराजे आहेत संभाजीराजाला बहादुरगडावरती आणल्यानंतर औरंगजेब आदेशांनी विचारलं की माझ्या सरदारापैकी तुम्हाला कोणी मदत केली त्यांची नावं सांगा आणि शिवरायांचा तुमचा खजिना दाखवा संभाजीराजेंनी प्राण वाचवण्यासाठी खजिना औरंगजेबाला दिला नाही आणि ज्यांनी मदत केली होती त्यांची नावं औरंगजेबाला सांगितली नाहीत इतक्या दिलदार मनाचे संभाजीराजे होते मित्रा आपला प्राण वाचवण्यासाठी मित्राला बळी द्यायचं नाही आणि स्वराज्य मोगलांच्या ताब्यात द्यायचं नाही इतके स्वराज्यनिष्ठ निष्ठ संभाजीराजे होते पण आपल्याला काय सांगितलं जातं औरंगजेबाने संभाजीला पकडल्यानंतर संभाजीराजाला औरंगजेबा म्हणाला संभाजी तू मुसलमान हो मग संभाजीराजे म्हणाले तुझी मुलगी मला दे लगेच मुसलमान होतो तर मुलीवर धर्म बदलायला संभाजीराजे काही स्त्री लंपट होते का आणि औरंगजेबाची सगळ्यात लहान मुलगी जेहतून इस्सा हे संभाजीराजांपेक्षा चौदा वर्षांनी मोठी होती आईचं वय आहे ते संभाजीराजे औरंगजेबाच्या मुलीची मागणी करतील का जे नीतिमान होते संपन्न होते औरंगजेबाने धर्मांतराचा आग्रह धरल्याची नोंद नाही वासी बेंद्रे डॉक्टर कमल गोखले डॉक्टर जयसिंगराव पवार शरद पाटील हे सगळे अभ्यासक सांगतात की धर्मांतराचा आग्रह धरल्याची नोंद नाही आणि संभाजीराजेने देखील मुलीची मागणी केल्याची कोणत्याही कागदपत्रात नोंद नाही एवढं मात्र नक्की की औरंगजेब क्रूर होता निर्दय होता त्याने बापाला तुरुंगात टापलं होतं भावांची हत्या केली होती सुपू संताला मारलं होतं त्याच औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला इंद्रायणी आणि भीमा नदीच्या संगमावरती संभाजीराजेंची जीप कापली डोळे काढले कान कापले शरीराचे तुकडे तुकडे केले हलहाल करून संभाजीराजाला ठार मारण्यात आलं बत्तीस वर्षाचे संभाजीराजे जिजाऊनी तळहातावरती जपलेले शंभूराजे शिवरायांनी सावली प्रमाण वागवलेले शंभूराजे या महाराष्ट्राचा स्वराज्याचा लाडका राजे संभाजीराजे जनमानसावरती प्रेम करणारे शंभूराजे निर्भीड हिंमतवान कर्तृत्वान राजे यांना हलहाल करून ठार मारलं तळसवय होत फक्त बत्तीस वर्षाचं संभाजीराजे जगले असते दिल्लीचं तख्त जिंकलं असतं ते नियोजन केलं होतं त्यांनी संभाजीराजांनी शहाजादा अकबराला इराणला पाठवायचं आणि त्यानं इराण मार्गे दिल्लीकडे आग्र्याकडे यायचं आणि संभाजीराजांनी सुरत मार्गे आग्र्याला जायचं औरंगजेबाला दक्षिणेकडे गुंतवून ठेवायचं आणि दिल्ली जिंकायचं असं नियोजन होतं पण तेवढ्यातच पकडले गेले त्यांची हत्या झाली संभाजीराजांना ज्या पद्धतीनं ठार मारलं त्या पाठीमागची कारण मीमांसा काय आहे त्या पाठीमागची कारण मीमांसा अशी आहे की वैदिक परंपरा ब्राह्मणी परंपरा असं सांगते ब्राह्मण इतरांनी म्हणजे ब्राह्मण सोडून इतरांनी जर का संस्कृत वाचलं तर त्याची चिप कापा संस्कृत ऐकलं तर त्याचे कान कापा कानाशी सव होता संस्कृतकडे पाहिलं तर त्याचे डोळे काढा आणि संस्कृत मध्ये लेखन केलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करा असं स्मृती ग्रंथ सांगतात याच पद्धतीनं तुकारामाच्या हत्या झालेल्या ज्ञानक्षेत्रात प्रवेश केल्यामुळं अकराव्या शतकामध्ये अल्बेरूने आलेला होता भारतात इंडॉलॉजिस्ट आहे तो त्यांनी ते की हिंद नावाचा अभिजात ग्रंथ लिहिलेला आहे त्यात तो म्हणतो की मी भारतात असं पाहिले एका का म्हणजे का ब्रामणित राणं संस्कृत वरती प्रभुत्व मिळवलं संस्कृत ऐकलं त्याच्या कानात शिस ओतलं कडे पाहिलं त्याचे डोळे काढले संस्कृत वाचलं त्याची जीप कापली आणि संस्कृत मध्ये लेखन केलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले अशी शिक्षा आपल्या देशात दिली जात होती जी शंभुकाला दिल्याची नोंद आहे ज्ञानार्जन करणाऱ्या संभाजीराजे ज्या पद्धतीनं उत्तम प्रशासक होते उत्तम न्यायाधीश होते उत्तम लढवय्य होते तसेच ते निर्भीड कणखर प्रामाण्यवादी होते त्यांनी नात्रामध्ये प्रवेश केला होता संस्कृत वरती प्रभुत्व मिळवलं होतं ग्रंथलेखन केलं होतं एक आव्हान उभं केलं होतं आणि म्हणून संभाजीराजांना हलहल करून ठार मारलं तर संभाजीराजांचं वय फक्त बत्तीस वर्ष वय होत वयाच्या बत्तीस वर्ष म्हणजे तारुण्याचा उंबरटा तारुण्याच्या उंभरट्यावरती असणारा असा हा राजा लोकप्रिय राजा मारला संभाजीराजे जगले असते तर दिल्लीचं तख्त जिंकलं असत अशा शंभू चरित्रातून आज आपण काय शिकलं पाहिजे निर्भीडपणा स्वाभिमान बाणेदारपणा त्याने अनेक विषयावरती प्रभुत्व मिळवलं हिंदीवरती प्रभुत्व मिळवलं इंग्रजीवरती प्रभुत्व मिळवलं संस्कृतवरती प्रभुत्व मिळवलं आज तरुणांनी वेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत संभाजीराजे हे बुद्धीप्रामाण्यवादी होते विज्ञानवादी होते भविष्य पंचांग मुहूर्तावरती त्यांचा विश्वास नव्हता त्यांचा विश्वास कर्तृत्वावरती होता त्यांनी लोककल्याणकारी शासन व्यवस्था आणली त्यांनी प्रजेला मदत केली कर्जमुक्त केलं शेतकऱ्यांना शेतसरा माफ केला दुष्काळग्रस्तांचा त्यांनी महिलांचा आदर केला सन्मान केला पत्नीला सर्व अधिकार दिले आपल्या आजीचा प्रत्येक शब्द श्रीसावंध मानला सावत्र भावाला सख्या भावापेक्षा जास्त प्रेमाने सांभाळलं आपण आपल्या आज भावाबरोबर चुलत भावांबरोबर सावत्र भावांबरोबर समाजातल्या सगळ्या घटकाबरोबर आपुलकीनं प्रेमानं वागलं पाहिजे हे संभाजीराजांच्या चरित्रातून आज आपल्याला शिकायचंय संभाजीराजांचं जीवन कार्य कर्तृत्व तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायक आहे जे इतिहासाची मोडतोड झालेली आहे ते इतिहासाचं पुनर्लेखन होणं गरजेचं आहे नव्या पिढीनं ते करावं संभाजीराजे त्यांचं कार्य त्यांचे विचार आज देखील आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायक आहेत संभाजीराजेची प्रेरणा घेऊन वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊया अशा छत्रपती संभाजीराजेंच्या जयंती मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने देशभर जगामध्ये दे वेगळ्या ठिकाणी साजरी होते आहे एम एन टी व्ही महाराष्ट्र संकेत आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी आज संभाजीराजेंच्या जयंतीच्या निमित्तानं या चर्चासत्राचं आयोजन केलं संकेत आणि त्यांच्या सहकार्याचे एम एन टी महाराष्ट्राचे मी खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि जे जे दर्शक आहेत श्रोत्या आहेत त्यांना देखील मी धन्यवाद देतो आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना संभाजीराजेंच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद